नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राजू शेट्टींनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर स्वाभिमानी पक्ष लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं आणि राज्यात 6 ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं. फक्त विरोधक म्हणून ईडीची चौकशी करू नका, तर चौकशी करायचीच असेल तर सर्वांचीच करा, त्यात माझीही चौकशी करणार असाल तर मीही तयार आहे, माझीही चौकशी करावी असं खुलं आव्हानसुद्धा राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत बोलताना दिलं. आणि का सहकारामध्ये त्याचबरोबर राजकारणामध्ये एकूणच सार्वजनिक जीवनामध्ये गैरप्रकार केलेला आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे आणि हे डोळ्यानं दिसतं आहे जनतेला. रावाचा रंकाचा राव झालेला दिसतं आहे. मग ठराविकच लोकांच्या चौकशी होत असतील तर ईडी, CBI, इन्कम टॅक्स हे विभाग राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतायत हा आरोप महाराष्ट्रात सगळ्यात आधी मी केलेला होता. आणि आजही असं म्हणणं आहे, चौकशी करायची असेल तर सगळ्यांचीच करा, आमचा त्याला पाठिंबाच असेल. केवळ ब्लॅकमेल करून भाजपमध्ये भरती करून घेण्यासाठी तुम्ही जर का चौकशी करणार असाल तर त्याला आमचा विरोध असेल. लोकसभेच्या बाबतीत आम्ही यापूर्वी सुद्धा आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता सगळे प्रयोग करून झालेले आहेत बऱ्यापैकी. मग आता आपण आपली आपली शेतकरी चळवळ याच्या पलीकडे काय फारसा तर लक्ष द्यायचं नाही आणि आपलं आपलं काम करत राहायचं आणि एक आपला आवाज सभागृहामध्ये जावा म्हणून कुणीतरी प्रतिनिधी वेगवेगळ्या सभागृहामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करायचा, या उद्देशानं आम्ही निवडणुका लढवतोय. त्याच्या पलीकडे आमच्या दृष्टीनं आता निवडणुकीला फारसं महत्व नाही आहे. कुठल्या पक्षाशी आपण संलग्नित राहणार आहात नाही, आता ही भूमिका आम्ही आधीच क्लिअर केलेली आहे की आम्हाला कुठल्या फारसं कुठल्या आघाडीमध्ये फारसा रस नाही आहे. काही आपला निर्णय झाला आहे आणि तो निर्णय बदलायचा अजून काही चर्चा आमच्या कार्यकर्त्यांनी झालेली नाही. आला कोणाचा प्रस्ताव तर कुठल्या पक्षाचा? अशा प्रकारची चर्चाच कुणाबरोबर झालेली नाही. प्रस्ताव तर पुढच्या काळात प्रस्ताव येण्याचा प्रश्नच नाही. आम्हीच अजून काही निर्णय घेतलेला नाही किंवा कोणाकडे काळीसाठी हात पुढे केले नाही. तर मी स्वतः लोकसभा लढवणार आहे, हात कनंडे लोकसभा लढवणार आहे आणि अजून काही उमेदवारांना भेट उभं करणार आहोत. किती उमेदवार? आता तरी आम्ही 6 जागा निर्धारित केलेल्या आहेत. कदाचित वाढवू शकतील किंवा त्यातून एखादी कमी होऊ शकेल.